वाक्षण तहसीलदार अमोल कुमार यांच्यासह चार तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून अमोल कुमार यांचं पुनर्वसन पुन्हा सोलापुरातच करण्यात आलंय. राज्याच्या महसूल विभागानं तहसीलदार संवर्गाच्या बदल्या केल्या असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या बदल्या झाल्यात. यात दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, माड्याचे तहसीलदार राजेश चव्हाण, मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे, करमाळ्याचे तहसीलदार समीर माने या चौघांच्या बदल्या झाल्या असून यामध्ये अमोल कुंभार यांचे सोलापूर जिल्ह्यातच पुनर्वसन करण्यात आलंय. त्यांची सोलापूरच्या पुनर्वसन कार्यालयात तहसीलदार पदावर बदली करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड या सोलापूरात बदलीनं येत आहेत. त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी जिल्हा कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. कोल्हापुरातील चंदगडचे तहसीलदार विनोद दनावरे पुन्हा सोलापूर जिल्ह्यातील माड्यात येतात तर चंदगडच्या तहसीलदारपदी राजेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वप्नील रावडे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरच्या तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे. समीर माने हे आजरा कोल्हापूर या ठिकाणी गेले आहेत. दक्षिण सोलापूर, मंगळवेढा आणि करमाळा या ठिकाणी कोणालाही नियुक्ती देण्यात आलेली नाही. अमोल कुमार यांनी मागील 3 वर्ष दक्षिण सोलापूर तालुक्याचा तहसीलदार म्हणून काम करताना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी कामकाज केलंय. सुंदर माझं कार्यालय या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम आपले कार्यालय सुंदर करण्याचा मान दक्षिणचे तहसीलदार अमोल कुंभार यांना जातो. त्याचबरोबर तालुक्यातील तलाठी कार्यालय सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर केल्याचं पाहायला मिळतं.